तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. यावं व्यासपीठावर उपस्थित असाल तर स्वागत आहे तुमचं. कमलाकर दादा, हॅलो. एकच वादा तुमचं कौतुक करावं लागेल आणि सुरुवातीला तुमचं कौतुक खऱ्या अर्थाने खास करून आमचे व्यसनमुक्ती संघटनेचे तालुका सल्लागार हरेश केनी हरेश शेलके यांचं मनपूर्वक आम्हाला कौतुक करावं लागेल. धन्यवाद लहू, धन्यवाद महागुरु. बिल्कुल चलते हैं मैच की तरफ. मैच है ये नंबर पहले राउंड का ये चौथा मुकाबला है. इससे पहले आपने देखा कि दो मुकाबले जीते आई 11 कौन टीम ने और चिंतामणि शेलके के इसके बाद फ्रेश मैच है या विनर्स 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 वाकड़ी वर्सेस और जोड़ को नहीं देना तो मेरे ख्याल से इसके बाद मैच होगा वाकड़ी विपक्ष दिगोड़े बी. ये टीम खेलेगी और भारतीय जनता पार्टी के दमदार नेतृत्व नीलेश भाई पाटिल इनका भी आगमन हो चुका. और अच्छी गेंद थी, यहाँ पर मोड़ना चाहते थे ऑन साइड में लेकिन लेग स्टंप से बाहर जाने वाली गेंद, बिल्कुल अंपायर ने इस गेंद को व्हाइट बॉल करार घोषित कर दिया है. कल्पेश और कुशल ये दो बल्लेबाज मैदान के अंदर स्ट्राइक एंड पर आप देख सकते हैं. यहाँ पर कल्पेश के बल्ले से निकला ये शानदार हिट, गेंद सीमा पार, चार रन. बघा इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघनायकांना टॉस करण्यासाठी यायचे वाकडी आणि दिगोडे बी. जर दोन्ही संघ आले नाहीत तर मग तुमचे दोन दोन चेंडू कमी केले जातील याची नोंद घ्या. सकाळी कोण विरुद्ध पेंदर या संघाला देखील ती पेनल्टी लागली होती याची आपण नोंद घ्यावी. परफॉर्मेंस आज सुधर कर फिर से एक बार उम्मीद के साथ उतरेगी इस पाली के मैदान के ऊपर जो आप देख सकते हैं. स्वर्गीय सुरेश बुआ स्मृति चषक और साथ ही साथ किंजल ट्रॉफी, नौवां साल इस टूर्नामेंट का. 7 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. गेंद यहां से बिल्कुल चेंज करते हुए चलिए नई बॉल के साथ फिर से एक बार शुरुआत करेंगे. अजय भंडारी एक बेहतरीन गेंदबाज है, 4 बाइक इनके नाम पर भी है खेलने के लिए वो भी तैयार. वो अच्छी गेंद थी, जड़ में डालने का प्रयास किया था, सीधा गेंद मोड़ा है वहां पर वाइडिश लॉन्ग ऑन में डीप में आकर गेंद को उठाए फील्ड करे. तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसे 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 8 रन. नीलेश भाई पाटिल इनका शुभागमन हो चुका है. आइए मंच के ऊपर नीलेश भाई, स्वागत है आपका इस प्रतियोगिता के द्वारा. रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ 8 रन माफ कीजिएगा. पावर प्ले क्रमांक पहला है अजय भंडारी का, एक बाउंड्री इस ओवर से आ चुकी है. लाइन लेंथ अच्छी है लेकिन शुरुआत भी बेहतर देते हुए
दो बल्लेबाज हो, अच्छा शॉट इनफील्ड के ऊपर से खेला है, ये ताकत है बल्लेबाज कुशल गुरव की, और कितनी खूबसूरत अंदाज से गेंद को मोड़ा, डीप कवर सीमा रेखा की तरफ, चार रन। पाव की इंजुरी थी, वो शायद रिकवर होकर, नहीं अभी भी इंजुरी है। तो चार रन ओवर समाप्त, पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 12। दिगोडे विभागामधील खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचे एक दमदार युवा नेतृत्व निलेश भाई पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। किंजल ट्रॉफी 2024 च्या स्पर्धेमध्ये निलेश दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे। तो चलिए बिलकुल सेकंड ओवर, अमर अमर के लिए सरप्राइज कॅश प्राइज आहे। आणि या स्पर्धेकरता सर्वच्या सर्व ट्रॉफी आम्हाला मी ते इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा नशीबशेट भोईर यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहे। रायगड जिल्ह्यातील दिग्गज पॅकर म्हणून ज्यांची ओळख, कोलेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक नशीबशेट भोईर यांच्या माध्यमातून तुम्ही मीत 11 दिगोडे पी संघाला पाहू शकाल, ज्या संघाला वाईल्ड कार्ड एंट्री करताना देण्यात आली, आणि त्यांच्याच वतीने या स्पर्धेसाठी जवळजवळ 1 ते 5 क्रमांकाच्या या मोठ्या ट्रॉफ्या, म्हणजे जेवढी चिंतामणीची हाईट तेवढ्याच हाईटच्या ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून इथे देण्यात आली। ही फर्स्ट नंबरची ट्रॉफी, टोटल 5 ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून। तो बिलकुल इस गेंद के ऊपर रन मिलेगा एक, अमर के लिए सुवर्ण मौका है गेंदबाज, यदि अगर विकेट लेते हर विकेट के लिए सरप्राइज कैश प्राइज है 200 रुपये, सचिन गोंदली इनके ओर से बिल्कुल 200 का इनाम दिया जाएगा। और आज टीम स्वर्गीय तातेशेठ भुईर तुर्बे इनके नाम से खेल रही है, स्वर्गीय रामचंद्र शेठ मडवी प्रतिष्ठान ओसाट ने टीम खेल रही है, शिवशक्ति कड़ाव कर्जत की, ये टीम अच्छी ताकतवर जानी जाती, लेकिन मजा आएगा मैच में। ओ चलिए इस बार मोड़ा है, इस गेंद को खेला है, अंदरूनी हिस्सा लेकर सीधा शॉर्ट स्क्वायर लेग की तरफ गेंद जाती हुई, तब तक रन मिलेगा एक, एक रनों की मदद से हालांकि बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे, बिना कोई विकेट गवाए अभी तक 15 रन बने, शुरुआत बेहतरीन देते हुए महागुरु आप देख सकते हैं ये दो बल्लेबाज, क्योंकि एक होता है कि आपकी विकेट जब गिरती नहीं तो एक आप अच्छी शुरुआत देते हो और आपके रन भी बन जाते हैं, बाकी के बल्लेबाजों को भी बढ़िया योगदान मिलता है। ओह अच्छा शॉट, एक क्रैकिंग कवर ड्राइव था, लेकिन कवर्स के इल्जाम में कोई खिलाड़ी नहीं है, बॉल जाएगी सीमा पार, पावर प्ले फायदा मिलेगा, 4 रन। आमची खेलपट्टी ज्यांनी बनवली ती आमचे कमलाकर शेलके साहेबांचं देखील आपण आभार व्यक्त करूया, कारण मगाशीच एका खेळाडूला मॅन ऑफ द मॅच मिळाली, दिव्येशला मिहान फायटर 11 उत्तर शिवचा खेळाडू होता, आणि त्याने बाईट दिली की जी खेलकट्टी ज्याने बनवली त्यांना, त्यांचा मी आभार व्यक्त करतो। आणि क्या बात आहे, जबरदस्त यहाँ पर बॉलिंग का परफॉर्मन्स यहाँ पर नजर आ रहा है, इस पार फड़ा शॉट खेलने का इरादा, शायद गेंद उनके पाँव पर लगी, थाई पैड पर लगती हुई गेंद सीधा जाती हुई फील्डर के हाथ में, तब तक एक रन मिलेगा लेग बाय के तौर पर, एक रनों की मदद से शिवशक्ति कड़ा 11 टीम का स्कोर है, स्कोर कार्ड के ऊपर 20 रनों के ऊपर, सेकंड पावर प्ले मैदान के अंदर है। अमर की वो तेज यॉर्कर गेंदें कहीं नहीं नजर आ रही है, ये फुल टॉस बॉल मिड ऑफ के ऊपर से खेला जरूर है, फील्डर माफ कीजिएगा बॉलर के सर के ऊपर से खेला था, लेकिन जब तक खिलाड़ी आएगा लॉन्ग ऑन का उठाएगा फील्ड करेगा तब तक एक रन, इसी के साथ ओवर नंबर दूसरा समाप्त, दो ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 21 रन।
चलिए तुरंत मैच स्टार्ट कीजिए, विनती करते हैं हम कप्तान से। टोटल रन बने स्कोर कार्ड के ऊपर, दो ओवर का खेल समाप्त होने के बाद। तीन ओवर में वो ड्रिंक्स आएगा, लेकिन बीच में अगर आपको प्यास लगती है तो पानी की मांग जरूर कीजिए, क्योंकि कड़क धूप है और लगभग 5 बजे के बाद ऐसी ठंड होती है कि माँ गुरु रोंगटे खड़े होते हैं। क्योंकि पृथ्वी चषक हमने नाइट देखी थी बुनचित में, बहुत सारी ठंडी, साथ ही साथ वीगर की नाइट टूर्नामेंट में काफ़ी ठंड नजर आई। खोपड़ी के डे नाइट फॉर्मेट में रोशन शेट पाटली की जो टूर्नामेंट थी वहाँ पर भी काफ़ी ठंड नजर आई, और ये थोड़ा सा ठंडी का मौसम है और बहुत से ज़्यादा खतरनाक। कल तो परसों तो 16 डिग्री वो तापमान था माँ गुरु, और कड़ाक ठंडी थी। तो चलिए बॉलर करेंगे तीसरे ओवर की शुरुआत। उज्जवल डोपरी की पहली गेंद, लॉफ्ट एडिट करने का प्रयास, सीधा गेंद, एक्स्ट्रा कवर डीप में खिलाड़ी, और यह आसान सा कैच था वो ड्रॉप कर दिया मेरे ख्याल से खिलाड़ी थे वहां पर कल्पेश, उनके द्वारा ये क्या छूटा है, देखिए माफ कीजिएगा कल्पेश, उनका ये क्या छूटा है, और खिलाड़ी थे मेरे ख्याल से कैच के नीचे बंटी के द्वारा ये क्या छूटा। अनिकेत आएंगे वहां पर अब उनकी जगह लेने के लिए, वो जाएंगे मिड ऑफ में बंटी, और अनिकेत आएंगे एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन की तरफ। बढ़िया शुरुआती गेंदबाज उज्जवल ढोपरी के द्वारा, जीवनदान मिला है, जीवनदान का फायदा यहां से उठाना चाहेंगे कल्पेश, बैट्समैन तैयार कुशल, क्रॉस पैडेड खेला जरूर है इस बार हवा में, फील्डर दूर से आए थे लेकिन नहीं कैच को लपक पाए, मौका मिला मिड विकेट सीमा रेखा की तरफ, बल्लेबाज कुशल के बल्ले से शानदार हिट 4 रन। रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 26 रन। धीरे धीरे ये भागीदारी आगे बढ़ती भी, और ये भागीदारी जो है वो महंगी हो सकती है टीम उसाटने के लिए। तातेशेट भुईर, ओ ये स्लोवर गेंद थी, स्लॉग स्विप घुटने के बल पर खेलने का प्रयास, जो ट्रेडमार्क शॉट होता है वो खेलने की कोशिश की थी, फील्डिंग थोड़ी सी खराब है, उसका तुरंत फायदा उठाएंगे मेरे ख्याल से धनंजय थे और अजय भंडारी, ये दो खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ रहे थे, लेकिन आखिरकार समय था बल्लेबाज के पास 2 रन लेने का, लेग बाय माफ कीजिए लेग बाय का इशारा अंपायर का, ये बल्लेबाज के खाते में नहीं जुड़ेगी, ये जाएगी सीधा एक्स्ट्रास में। 2 रनों की मदद से 28, प्रति ओवर 10 की भी रन रेट बनाते हैं तो 50 की तरफ आसान जा सकती है, लेकिन देखेंगे यहां पर विकेट बहुत सारे इनके हाथों में तो कहां तक जाना चाहिए। फिर से एक बार स्लोवर ये गेंद थी, बैक ऑफ द हैंड डिलीवरी करने का प्रयास जरूर किया था, लो फुल टॉस बनाया, डीप स्क्वायर लेग में अच्छी फील्डिंग नजर आती भी, तब तक 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 29, 29 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर। कल्पेश खेल रहे टोटल 1 चौकों की मदद से, 6 सिंगल 10 के ऊपर, साथ ही साथ कुशल खेल रहे 2-3 चौकों की मदद से 15 के ऊपर। ये दो खिलाड़ियों के बीच में बिल्कुल आप भागीदारी देख सकते हैं। उज्जवल टोपरी राइट आर्म ओवर द विकेट से तैयार, ये भी स्लोवर गेंद डाली थी, अच्छा यहां पर वेरिएशन है इनके पास, इतनी सारी स्लोवर गेंदे हैं, नहीं रन लेना चाहते, अंतिम गेंद थी शायद, रन कंप्लीट होना चाहिए था, एक बॉल बिल्कुल बचा हुआ है, 1 सिंगल लिया है माफ कीजिएगा, 1 सिंगल्स की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 30, 30 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, अंतिम गेंद बची है इस ओवर की, और अंतिम गेंद के ऊपर क्या कोई वेल फिनिश कड़क प्रहार देना चाहेंगे, और ये अगर आता है बड़ा 6 तो बिल्कुल 12 का उनका रन रेट जारी रहेगा। उज्जवल तैयार, ओ अच्छी गेंदबाजी, लेग ब्रेक डाला था इस गेंद को डीप में, मिड विकेट में खिलाड़ी आते उठाए, बढ़िया गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी। इसी के साथ ओवर क्रमांक समाप्त हो चुका है तीसरा, 3 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर, बक्कर विकेट को नुकसान के ऊपर 31 रन, शिव शक्ति 11 कड़ाव टीम।
चलिए नेक्स्ट मैच गावदेवी वाकड़ी टीम के कप्तान आइए और मीत इलेवन दिगोड़े बी टीम के कप्तान आप भी टॉस के लिए आइए। संजय पाटिल वाकड़ी सिविल कॉन्ट्रैक्टर पेंटिंग एंड लखन वाघ यांचं देखील आगमन झालं, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। संजय पाटीलचा एक आम्हाला अजून किस्सा आठवतो, जेव्हा पालघरला गेले होते पेंटिंग करण्यासाठी आणि यू मिस आय विल डेफिनेटली जबरदस्त गेंदबाजी सीधा गेंद फेंकी यॉर्कर और अमर हिलाल की यह पहचान है और ये बल्लेबाज होंगे और 200 का इनाम था और बिल्कुल ये 200 का इनाम इनको 300 रुपये का इनाम इस विकेट के लिए। वाकड़ी टीम के देख सकते हैं ऋतिक प्रतीक रामदास खुटले 40 प्लस के दमदार गेंदबाज उनके सुपुत्र ऋतिक खुटले दमदार बल्लेबाजी के लिए बिल्कुल जाने जाते हैं। योगेश पवार चिचा भी इन एक्शन में नजर आ रहे, लंबे समय के बाद वो भी खेलते हुए नजर आएंगे। चलिए नए गेंदबाज आते हुए यहां पर क्या शानदार चौथे ओवर में देखिए रमेश पवार, पांचवें ओवर जब समाप्त होगी तो कप्तान आना जरूरी है इनिंग्स ब्रेक के, अन्यथा यहाँ पर पेनल्टी मिली है दो टीमों को, तो नहीं चाहते कि आपको भी मिले, तो एक कप्तान आपका भेजकर रखिए कमेंट्री बॉक्स में। दोनों भी टीमें दिगोड़े बी टीम के कप्तान से भी है, सभी टीमों को एक अनाउंसमेंट होगी। चलिए आप इनके अच्छे यॉर्कर नजर आते हुए अमर हिलाल अविनाश पाटिल आ चुके हैं, गावदेवी भक्त हमारे कोटीराम पाटिल इनके सुपुत्र बिल्कुल यहाँ पर आते हुए अविनाश स्वागत है। कप्तान है वाकड़ी टीम के, आज आदित्य को कप्तानी नहीं दी गई है, आज अविनाश कप्तानी करेंगे टीम की। तो रन मिलेंगे इस गेंद के ऊपर एक और दूसरे के लिए, बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर। यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय, ते देखील आपल्याला एक वाकडी गावातून एक चांगले कॉमेंटेटर म्हणून पाहायला मिळतील, भविष्यात त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया। कैलासवासी उल्हास तुकाराम पाटील यांचे सुपुत्र दीपेश पाटील एक समालोचक म्हणून तुम्हाला वाकडी गावातून एक अपकमिंग स्टार फ्युचरमध्ये पाहायला मिळेल। मी स्वतः प्रवीण गायकर वाकडी आणि एक नवीन समालोचक देखील तुम्हाला पाहायला मिळेल दीपेश महागुरु, चांगला एक मराठीचा आवाज, तुम्ही एक लहान वयामध्ये ज्याला आवड लागली तो नक्कीच एक चांगला समालोचक बनू शकतो। तो बिल्कुल यहाँ पर रन मिलेगा इस गेंद के ऊपर टोटल एक एक रनों की मदद से, हालांकि शिव शक्ति कड़ाब इलेवन टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 33। यहाँ पर आप आना चाहिए था मेरे ख्याल से कप्तान अभी देवघरों को, यहाँ पर थोड़ा सा रिस्क लेना चाहिए था क्योंकि गेंदें कम बची है, उनके बल्ले से अच्छे खासे चौके छक्के निकलते हैं, लेकिन इस वक्त जरूरी होगा कि वो जल्दी आए, लेकिन उससे पहले उन्होंने मनीष के ऊपर, मनीष मिनमने ये भी अच्छे बल्लेबाज है, ये भी अच्छे बल्लेबाज है, उनके ऊपर ज्यादा भरोसा दिखाया और वो आते हुए बल्लेबाजी के लिए, वो लेफ्टी था उसकी वजह से ये भेजा गया होगा, ये भी सोच है कप्तान की। लेग स्टंप छोड़ा है, इस गेंद ने व्हाइट बॉल का करार घोषित कर दिया है, व्हाइट की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई, टोटल टीम का एक्स्ट्रास की मदद से बढ़ता हुआ स्कोर है फिलहाल 34, 34 रन बने। बेहतरीन गेंदबाजी नजर आती हुई गेंदबाज अमर हिलाल के द्वारा, सटीक ठिकाने पर गेंदे गिरी है, लेकिन यह बॉल वाइड आने के बाद एक्स्ट्रा डालने पड़ेगी और यह क्लीन बॉल, लेफ्टी के खिलाफ भी जानते हैं किस तरीके की गेंदबाजी करना, एक और विकेट जाएगा और पहले देख सकते हैं आप तीन ओवर में एक भी विकेट नहीं था, लेकिन जैसे ही चौथा ओवर स्टार्ट हुआ वो चौथे ओवरों में पूरी तरीके से कमर तोड़ी है बल्लेबाज मनीष मिनमिने बैक टू द पवेलियन।
है, कर्जत प्रीमियर लीग में भी उनका दमदार योगदान। हमारे राज्य दादा मोड़क वो भी देख रहे होंगे, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। वेरी गुड कमबैक बॉलर अमरीलाल, ओ तेज बॉल डाला था, बीट हुए बल्लेबाज, वहां पर सीधा गेंद विकेट कीपर अनिकेत के हाथों से यहां पर हाथों में जाती हुई। अनिकेत ने फिलहाल दो पाई का, अनिकेत के नाम पर भी आप देखते हैं दोस्तों दो बाइक है। अनिल ढोपरी इनके सुपुत्र है, फिजिकल फिटनेस काफी मेंटेन किया उन्होंने, लंबे लंबे छक्के मारने की ताकत उनके बल्ले में है। तेज बॉल डाली थी, पैरों का निशाना साधा और ये गेंद बिल्कुल जाती हुई सीमा रेखा पार, बल्ले का मुंह खोला अभी ने और शायद बल्ले का वह बल्ले पर लगती हुई गेंद जाएगी सीमा रेखा पार, चार रन। गावदी विभाकड़ी टीम को सपोर्ट करने के लिए आते हैं। तो टीम का टोटल स्कोर, स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे। इस चौकों की मदद से 38 रन बने हैं अभी तक, बात करेंगे तो ओवर एक बचा हुआ है, हालांकि आखिरी ओवर में कम से कम यहां से 15 भी आती है तो 52 का टारगेट उनके लिए एक अच्छा रहेगा, उनके गेंदबाजों के लिए। लेकिन अंतिम गेंदबाजी में किसके लिए आमंत्रित किया जाएगा, स्वर्गीय तात्याशेठ भोईरा तुर्बे यानी कि रामचंद्र मड़ी प्रतिष्ठान उसाटे टीम खेल रही है। तात्याशेठ भोईरा हमारे तुर्बे के और उनके द्वारा उनके नाम से ये तुर्बे गांव की टीम, तुर्बे गांव के हमारे तात्याशेठ भोईर उन्होंने पैक किया है। हेलो, यानंतर नाणेफेकले जाणार आहे दिगोडे विपक्ष वाकडी संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधाव। चले बॉलर बिल्कुल तैयार, अंतिम ओवर में राउंड द विकेट से आए थे, हाफ हेलीकॉप्टर खोदा है, एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद जा रही है, एक रन तो पूरा, दूसरे का प्रयास करेंगे और आसानी के साथ दो रन यहां पर पूरे होते हुए, दो रनों की मदद से शिव शक्ति कड़ाव 11 टीम का स्कोर है। स्कोर कार्ड के ऊपर टोटल 40 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। क्या बढ़िया यहां पर गेंदबाजी का स्तर दिखा है स्वर्गीय तात्याशेठ भोईर 11 उसाटने टीम ने, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन। अभिदेव गरे को यहां पर अभी भी 9 स्ट्राइक इन पर रखा गया, जितेश की पहली गेंद के ऊपर 2 रन राउंड द विकेट से, इस बार भी बड़ा शॉट खेलने का प्रयास, फील्डर कवर के बहुत दूर है, आएंगे गेंद को उठाएंगे, मिड ऑफ और कवर का खिलाड़ी आता हुआ डीप कवर में उठाएंगे, तब तक 2 रन लगातार मिलेंगे दो गेंदों के ऊपर, ये दूसरा डबल साथा हुआ, 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 42 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर बने हुए। पहले दो खिलाड़ियों के बीच में कल्पेश और कुशल के बीच में अच्छी साझेदारी बन रही थी, लेकिन जो अपेक्षा थी साझेदारी की वो नहीं बनी। 9 में खेले 11, 11 में बनाए 16, यानी कि जो उनका स्कोरिंग जो स्ट्राइक रेट था वो थोड़ा सा कम था, क्योंकि 11 में 16 ये कुशल की बल्लेबाजी की अपेक्षा नहीं है, 9 में 11 ये कल्पेश की अपेक्षा की बल्लेबाजी नहीं है। इस बार लीडिंग एज लगाए, छोटी है बाउंड्री पीछे, फील्डर गेंद कैच के लिए जरूर आए थे लेकिन सीधा गेंद जाएगी सीमा रेखा पार, 4 रन। ख्याल से तोहफा फिल्म का जितेंद्र और ये महागुरु के जमाने का मूवी होगा मेरे ख्याल से, जया प्रदा। देखिए उन्होंने तुरंत बताया कि गाने में एक्टर कौन सी थी। बॉलर राउंड द विकेट से तैयार, ओ इस बार पैरों का निशाना साधा था, लाउड अपील की गई थी अंपायर की तरफ, लेकिन बॉलर्स का वो विश्वास नहीं था अंपायर के ऊपर जो दबाव डाल सके, ये लेग बाय का इशारा, 1 रन मिलेगा। लाउड अपील तो अनिकेत अनिल ढोपरी साहब इनके ओर से की गई थी लेकिन वो रिस्पांस बॉलर का नहीं मिला। कभी कॉम्बिनेशन होता है बॉलर और विकेट कीपर का, तब अंपायर को भाई देखना पड़ता है कि ये लाइन स्ट्रांग अपील होता है, हाइट फैक्टर, और ये निश्चित तौर पर नॉट आउट का इशारा, 1 रन मिलेगा। बॉलर राउंड द विकेट से तैयार, बढ़िया गेंदबाजी। तो चलिए यहां पर अभी को किया बीट, थोड़ा सा फिंगर रोल करते हुए हल्का सा गेंद ने काटा बदला। आज कोई भी टीम 70 के आसपास नहीं पहुंच पाई 4 ओवर 5 ओवरों में, सभी टीमें 50-58 ऐसे करीब जरूर पहुंची। पहले 3 मुकाबले बचाए गए, चौथा मुकाबला हाई वोल्टेज ड्रामे में चेस हुआ, ये मैच देखेंगे कैसा होगा।
यॉर्कर डालने का प्रयास, ऑन साइड में मोड़ा है, टैप किया है, डीप में खिलाड़ी आएंगे, वाइड इश लॉन्ग ऑन में उठाएंगे, दो रन पूरे और इसी के साथ दो रनों की मदद से इनिंग्स भी यहां पर हुई कंप्लीट। और पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए शिव शक्ति कड़ाव 11 टीम ने रन बनाए, टोटल 49 जीतने के लिए चाहिए 30 गेंदों में 50 रनों की जरूरत। इस मैच में स्वर्गीय तात्याशेठ भोईर, रामचंद्र मडवी उसाटणे, तो आमचे निलेश शेठ पाटील आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल दिघोड्याचे आमचे मयूर पाटील, तर थँक्स रॉकस्टार प्रवीण इथे नाणेबेग जात आहे, अशफक पाटील यांचंही या ठिकाणी शुभागमन, त्यांचंही सहर्ष स्वागत। तर नाणेबेग इथे केले जात आहे गावदेवी वाकडी अर्थात गावदेवी एंटरप्राइजेस या ओनर्स अरुण शेठ पाटील असतील, त्याचबरोबर धनंजय दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर एका बाजूला नशीब भोईर मित एंटरप्राइजेस यांनी पुरस्कृत केलेला संघ, मित 11 दिघोडे क्रिकेट संघ। तर आमचे सागर भोईर ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत, त्यांच्या शुभासे नाणेबेग इथे केली जात आहे। बघूया नाणेबेगीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि गावदेवी वाकडी क्रिकेट संघासाठी संधी देण्यात आलेली होती मात्र नाणेबेग त्यांच्या विरोधात गेली, नाणेबेगीचा कौल मित 11 दिघोडे क्रिकेट संघाच्या बाजूने। संघनायक नाणेबेग जिंकलेले आहे, निर्णय आपला काय असणार आहे? क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षण करण्यात त्यांनी निर्णय स्वीकारला। आम्ही अनेक ठिकाणी पाहत असतो नाणेबेग करणारा संघ जिंकणारा क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करण्यात त्यांनी निर्णय स्वीकारतो, त्या पाठीमागचा मुख्य उद्देश काय असतो? टीममध्ये असलेले गोलंदाज त्यांच्यावर भरोसा ठेवून आम्ही क्षेत्ररक्षण घेतो। स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आपण दूरवरून आलेले आहात, वरून इथे आलेले आहात, एक नामांकित आपला संघ आहे खऱ्या अर्थाने। स्पर्धेमध्ये तयारी कशा काय प्रकारे करून आलेले आहात? तयारी नेहमीप्रमाणे जे आमचा रेग्युलर खेळ आहे तोच आम्ही करतो। तरी एकंदरीत ही स्पर्धा पाहतो, जे हनुमान क्रिकेट संघ पाली आयोजित इथे आपण पाहतो किंजल ट्रॉफी 2024 आणि या स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर आहेत विद्यमान उपसरपंच अरुण शेठ जले, ग्रामपंचायत सदस्य आहे चिंतामणी शेलके, आमचे कुणाल आहेत, सागर आहेत, संगम, या सर्व आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली। स्पर्धेचा घटक होण्याची तुम्हाला संधी प्राप्त झाली, काय सांगू शकाल आयोजनाबद्दल, कसं वाटलं इथे आल्यानंतर आपल्याला? इथं आल्याबद्दल, आम्हाला इंटरव्ह्यू दिल्याबद्दल धन्यवाद करतो आणि आयोजन खूप चांगलं आहे। थँक्यू सो मच संघनायक वाकडी गावदेवी आई गावदेवी वाकडी क्रिकेट संघ, नाणेबेग तुम्ही जिंकले असती, कोणता निर्णय स्वीकारले असता? गोलंदाजीच केली इथं मात्र नाणेबेग गमावल्यानंतर आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे। सामना 5 षटकांचा असेल, किती धांबा बनवण्याचं मानस असेल तुमचं? 50। आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन बोलायचं तेवढं कमीच आहे। तर थँक्यू सो मच नाणेबेगीचा कौल इथे मित 11 दिघोडे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेबेग जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी आई गावदेवी वाकडी क्रिकेट संघाला प्रथमतः आमंत्रित केलेला आहे। निलेश पाटील खऱ्या अर्थाने दिघोडे मित 11 दिघोडे क्रिकेट संघाचे दमदार समर्थक आहेत, भारतीय जनता पार्टीचे एक युवा नेते आहेत आणि त्यांचा येतोचे सन्मान आमचे आयोजक विद्यमान उपसरपंच आदरणीय अरुण शेठ जले साहेबांच्या शुभासे केले जाईल। निलेश या, भारतीय जनता पार्टीचे दमदार कार्यकर्ते आहेत, सबका साथ सबका विकास, 22 तारखेला तर जल्लोष होणार आहे, प्रत्येक गावागावामध्ये दिवाळी साजरी झाली पाहिजे तरच आपण भारतीय नागरिक आहोत असे समजा। बोला जय श्रीराम, जय श्रीराम। तर इथे लाईव्ह कॅमेरा कॅमेरामॅन इथे फोकस करा, निलेश शेठ पाटील यांचा येतोचे सन्मान, किंजल ट्रॉफीचे दमदार ऑर्गनायझर विद्यमान उपसरपंच आदरणीय अरुण शेठ जले साहेबांच्या शुभासे, मायेचे उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक आणि किंजल ट्रॉफी 2024 या स्पर्धेचं सन्मानचिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे। अच्छा।
यस इकडे इकडे महागुरुंशी घ्या तुम्ही. मित्रा जरा महागुरुशी चर्चा कर. तर निश्चित जे काही अलाउन्समेंट असेल ते आम्ही निश्चित स्वरूपात महागुरूंच्या वाणीतनं आपण करूया. तर सामन्यावरती लक्ष केंद्रित करूया. दावा इथे बनला गेला 49-50 दाव्यांचं लक्ष आहे. 5 षटकामध्ये 50 म्हणजे प्रति षटकामागे 10 धावा इथे मात्र बनवायच्या आहेत स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटे टीमला. सलामीर जोडी अजय भंडारे आणि मुकेश मडवी. ऑन स्ट्राईकला अजय, नॉन स्ट्राईकला मुकेश आणि गोलंदाज कुशल. पहिला चेंडू गणपती बाप्पा मोरिया. अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू, पहिला चेंडू आपण पाहिला. तर पहिल्याच चेंडूवरती इथे मात्र डॉट चेंडू आलाय. अगदी 10 सरासरी गाठायची आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक कुशलचं. पहिला चेंडू डॉट आला, शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला. पुल करायचा थोडासा प्रयत्न जरूर होता, मनामध्ये दुविधा निर्माण झाली आणि इथे मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज सज्ज स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इथे मात्र मिड ऑफला वीट करून चेंडू चाललाय अगदी सीमारेषा नजीक. इथे मात्र त्याला अडवलं गेलंय. क्षेत्रक्षणानं लावलेली दौड, खरं तर चेंडू अडवण्यामध्ये यश आलंय. इथे मात्र 2 धावांनी स्वतःचा आणि संघाचं या द्वितीय क्रमांकाच्या चेंडूवरती 2 धावा मिळवून खातं उघडलं गेलंय. अगदी 2 धावा मिळाल्यात या दुसऱ्या चेंडूवरती. जर आपण स्प्रे घेऊन जायचंय बघा. फर्स्ट किट बॉक्स आपल्याकडे असेल तर आपण रिअलिस्ट स्प्रे घेऊन जा. अगदी इथे मात्र आपण पाहू शकाल तर गोलंदाजाला थोडीशी दुखापत. यस काहीतरी हवंय, कारण का इथे थोडीशी मरम्मत व्हायला हवी. अगदी आपण जेव्हा जेव्हा एखादी प्रतियोगिता ऑर्गनाइज करतो तेव्हा आपल्याकडे फर्स्ट किट बॉक्स असणं फार गरजेचं आहे. आणि इथेही सर महागुरु होतं परंतु सध्याच्या घडीला मिळत नाहीये, कारण सकाळच्या सत्रामध्ये आम्ही पाहिलं होतं परंतु आत्ता कुठे गायब झालं तेच आम्हाला माहीत नाहीये. अगदी पहिला चेंडू आपण पहिला डॉट, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि इथे मात्र लगेच खेळाडू थोडासा इंजर्ड झालाय. अगदी पायाला थोडीशी दुखापत झाले. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. जर खेळाडू जास्त इंजर्ड असेल तर निश्चित स्वरूपात आपण डगआउट्समध्ये त्याला बोलूया आणि 12th मॅनला मैदानाच्या आतमध्ये बोलवू शकता तुम्ही कडआउट टीम, कारण का यस खेळाडू सुरक्षित आहे, फिट झालाय. खरं तर अंपायरचा सिग्नल आलाय की सज्ज असेल खेळाडू खेळण्यासाठी. स्वतः गोलंदाज आपण कुशलला पाहिलं, थोडीशी इंजरी पायामध्ये थोडीशी इंजरी जाणवली होती आणि त्याच्यानंतर परत एकदा नव्या जोमानं नव्या ईर्ष्येनं इथे मात्र खेळण्यासाठी सज्ज झालाय खेळाडू. यस गोलंदाज सज्ज झालाय. समोर फलंदाज अजय भंडारी. पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. डावखुऱ्याचा फलंदाज गोलंदाजाचा इथे मात्र चेंडू अवे फ्रॉम द बॉडी लाईन्स. अगदी चेंडू सुरेख, थोडासा शफल झाला होता खरा अजय भंडारी परंतु तरीही त्याला तिथे मात्र चेंडू सोडण्याचा मोह झाला आणि चेंडू इथे मात्र डॉट. पंचांचा सिग्नल आलाय की हा चेंडू चांगला होता, म्हणजे अजून एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय. 50 धावा तुम्हाला बनवायच्या, 2 धावा सहजरित्या बनल्यात परंतु अजूनही 48. यावेळेस आतली बॅट अँड पॅटच्या मधनं चेंडू फरार. जणू काही क्षणासाठी असं वाटलं होतं की इथे बॅटची आतली कडा लागली की काय,
परंतु कुठल्याही प्रकारची अपील नाही, म्हणजे याचा अर्थ चेंडू हाही चांगला आहे. बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट, जशास तसे उत्तर. ज्या पद्धतीनं अजय भंडारीनं पहिलं षटक हाताळलं, अगदी 12 धावा खर्च आणि इथे दोनच धावा मिळाल्यात आतापर्यंत. प्रत्युत्तर चांगलं द्यावं लागेल. इथे मात्र अपील थोडीशी, एक धाव तर कम्प्लीट आणि दुसरीचा प्रयत्न नाहीये. आणि एका धावेवरती अंपायर सिग्नल, इट्स अ लेग बायज, म्हणजे अतिरिक्त धाव अजून जोडली जाईल. सांघिक कोठ्यामध्ये 3 धावा होताना पाहायला मिळतात. चंडू क्रमांक 5 इथे मात्र समाप्त झालाय. 5व्या चंडूवरती 1 धाव मिळाली, एकूण 3 धावा. अजून एका चंडूचा खेळ बाकी असेल या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील. अगदी तुम्हाला 50 धावा 10 सरासरीने बडवायच्या अशा परिस्थितीमध्ये फक्त 3 धावा आल्यात, म्हणजे इथे कुठेतरी या चंडूवरती एखादा चांगला प्रहार करावा लागेल. सलामीर मुकेश मडवी आता ऑन स्ट्राईकला आलाय. जे अजय भंडारीला जमलं नाहीये ते मात्र मुकेशला इथून मात्र करून दाखवावं लागेल की या षटकामध्ये अशा पद्धतीने फटकेबाजी सुद्धा करता येते आणि या गोलंदाजावरती अशा रीतीनं आक्रमणही करता येते. त्यासाठी तुम्हाला एक चांगला फटका कन्वर्ट करावा लागेल. अवे फ्रॉम द बॉडी लाईन, अजून एक चेंडू डॉट, थोडीशी अपील परंतु अंपायर तटस्थ. यस, अंपायर सिग्नल आली की बॅट फक्त जमिनीला ब्रश केलं. चंडू आणि बॅटचा संपर्क जुळला आहे की नाही हे मात्र पाहावं लागेल, परंतु पंचांनी सिग्नल अद्याप दिला नाही. याचा अर्थ फक्त बॅट ही खेळपट्टीला ब्रश झाली, म्हणजे याचा अर्थ असा की षटक क्रमांक 1 इथे मात्र समाप्त आणि धावा इथे मात्र बनल्या गेल्या 3. या अंतिम चंडूचा निष्कर्ष जरूर केला जाईल. दोन पंच सल्ला मसलत करत असताना त्यांच्या माध्यमातून निर्णय जरूर आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. षटक क्रमांक 1 समाप्त, चंडू आलाय डॉट. चार षटकामध्ये आता धावा बनवायच्या 47. 5 समीकरण आता मोठं होत चाललंय. 10 सरासरी गाठायची होती, आता मात्र तुम्हाला जास्त बनवाव्या लागतील. 12 तुम्हाला अधिक धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज इथे मात्र वापरत जाईल नवीन गोलंदाज, यावेळेस कडाव टीम कडनं. गोलंदाजचं नाव अगदी पंचांच्या उजव्या इष्टीकडनं मारा करण्यासाठी नीतू माळी हा गोलंदाज नवोदित खेळाडू आपल्याला इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. पहिला चंडू उडवला अगदी मिड ऑनच्या पलीकडं, परंतु शेषक आहे, धाव मिळेल फक्त. हॅलो हॅलो, 2 धावा मिळतील या चंडूवरती. या दोनच्या मदतीनं 5 धावा. आता मात्र समीकरण तुम्हाला 45 धावांचं पाहायला मिळते. 23 चेंडू 45 धावा इथूनही अजून बनवायच्यात. नीतू माळी गोलंदाजीला आलाय, अपकमिंग स्टार. खरं तर कडाव टीमकडनं हा खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय. अगदी समोर अजय भंडारी बायकर मॅन, परंतु या बायकर मॅनला इथे थांबवण्याची क्षमता नीतू माळीकडे ही खरं तर पाहायला मिळतोय. परफ्यूम डिलिव्हरी, अगदी शरीराचा चुंबनाचा वेद घेईल की काय अशा पद्धतीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सुगंधित करणारा हा चंडू फलंदाजाला. चंडू आलाय डॉट समोर अजय भंडारी. आतापर्यंत आपल्या इनिंग मध्ये 5 चंडू डॉट खेळलेत आणि 4 धावांचं योगदान दिलंय. यावेळेस चंडूला उडवलंय, हवाई सफर करत असताना मिड विकेटच्या पलीकडे आलाय. हा खणखणीत असा षटकार. डीजे मास्टर इथे पेन प्रीमियर लीगचे दमदार ऑर्गनायझर लल्लाभाई वासकर, एक आदर्श क्रिकेटर. लल्लाभाई या आपण व्यासपीठावर तुमचा यथोचित सन्मान आमच्या पाली ज्या हनुमान क्रिकेट संघाच्या वतीने इथे केला जाणार आहे. अनिकेत 11 पेन कोलिवाडा क्रिकेट संघाचे संघनायक. लल्लाभाई या आपण, स्वागत आहे तुमचं. षटकार ठोकला, षटकाराच्या मदतीने 11 धावा. अगदी या षटकातील 3र्या चेंडूवरती हा षटकार आलाय.
गोलंदाज आपण नीतू माळीवरती थोडंसं आक्रमण करायला इथे मात्र अजय भंडारीनं सुरुवात केली. संघ थोडासा अडचणीमध्ये येत चाललाय. आक्रमण असायला हवं. मँडेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक अलांत कार्पेट चेंडू चाललाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि तिथे मात्र सिंगरकडे दुसरीचा प्रयत्न आणि दोन धावा कंप्लीट हा इशारा इथे मात्र पंचांनी दिलाय. अगदी चित्याच्या चपलाईनं इथे मात्र दोन धावा बनवल्या गेल्यात. या दोनच्या मदतीनं धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 13 धावा. तुम्हाला पाहायला मिळतात. बिनबाद 13. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. यावेळेस उडवायचं होतं चेंडू. चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा. चेंडू बॅटच्या बॉटम यायचा. दुसरीचा अजून एकदा प्रयत्न. सक्सेस. यश मिळालंय. यावेळेस सुद्धा दोन धावा मिळतील याही चेंडूवरती. या दोनच्या मदतीनं धावा तुम्हाला पाहायला मिळतील. एकूण 15 धावा. आत्ता मात्र या दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. नीतू माळी गोलंदाजीला सज्ज. इथे लाईन चेक करावी लागेल. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. पंचांनी इथे मात्र वाईट दर्शवलाय. अतिरिक्त धाव इथे मात्र पाहायला मिळेल. या इनिंगची पहिली अतिरिक्त धाव गोलंदाज नीतू माळीच्या माध्यमातून. 16 धावा धावपटलावरती. खरं तर आता 8 सरासरीने धावा बनत आहेत. अंतिम चेंडू आहे. इथे चांगला फटका आहे. चेंडू चाललाय इन टू द स्टँड आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग हिट. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 षटकारांसाठी विकी भोईर तुर्बे यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. या विकी दादा एकच वादा विकी दादा यावर स्टेजवर आपलं स्वागत आहे. षटकार आलाय मागील चेंडूवरती अजय भंडारीच्या बॅटनं. खरं तर ज्या अजय भंडारीनं 5 चेंडू डॉट कळत त्याच्यानंतर मात्र आता चांगल्या लयमध्ये 2 षटकार ठोकले आणि लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 वेळा दुहेरी धावा प्रस्थापित केल्या. एकूण धावा बनल्या गेल्यात 22 धावा. म्हणजे अजून 28 धावा बनवायच्या आहेत. त्यासाठी तुमच्याकडे 18 चेंडू शिल्लक आहेत. आत्ता मात्र धावगती जी हवी आहे त्या धावगतीला आकार इथे मात्र दिला जातोय. अजय भंडारी जरूर पहिलं षटक चांगल्या पद्धतीचं राहिलं. गोलंदाज कुशलचं आणि खरं तर थोडासा वेळ जाऊ दिला या दोन फलंदाजांनी आणि त्याच्यानंतर मात्र आक्रमणाला सुरुवात. अजय भंडारीनं जसा वेळ खेळपट्टीवरती घालवलाय त्याचा मध्ये असलेला एक्सपिरियन्स इथे मात्र झोपताना या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला. गोलंदाज परत एकदा आपल्याला पाहायला मिळेल कुशल, जो आपल्या सेकंड स्पेलमध्ये पाहायला मिळतोय. कुशल गुरव हा गोलंदाज गोलंदाजीला सज्ज झालाय. पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलं अवघ्या 3 धावेंचं. विकेट जरूर मिळाला नाहीये दोन्ही षटकामध्ये, परंतु इथं प्रयत्न करावा लागेल कुशल गुरवला. समोर मुकेश मडवी हा फलंदाज. अद्याप मुकेशच्या बॅटनं एकही धाव बनली नाहीये बॅटच्या माध्यमातून, परंतु चांगले 7 अजय भंडारीला दिले त्याने. पहिला चेंडू यॉर्कर लाईनचा ऑफस्टम्प दी ऑफ यॉर्कर. अगदी सन्मान द्यायचा होता या चेंडूला आणि तिथे मात्र चेंडू आलाय डॉट. समीकरण तुम्हाला अजून 28 धावा बनवायचे आहेत 17 चेंडूमध्ये. 17 28 म्हटल्यावरती कुठेतरी तुम्हाला या षटकामध्ये प्रहार करावा लागेल. अन्यथा इथे जर का परत एकदा गोलंदाज कुशलचं इकॉनॉमिकल षटक राहिलं तर मात्र 2 षटकामध्ये तुम्हाला हाणामारीशिवाय पर्याय उरणार नाही आणि त्या परिस्थितीमध्ये कुठेतरी विकेट गमावण्याची संधी. स्विच इट करण्याचा प्रयत्न. लाऊडली अपील. विश्वास अपीलमध्ये कमी होता, उत्साह जास्त पाहायला मिळतोय. आणि चेंडू आलाय डॉट. अंपायर वरती आपण कुठल्याही प्रकारचा दबाव टाकायचा नाहीये. डॉट चेंडू आलाय अगदी. यावेळेस मुकेश मडवी आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय. एकही धाव आतापर्यंत बनवली नाहीये. समीकरण अजून तुम्हाला 28 धावेंचं पाहायला मिळेल आणि चेंडू इथून मात्र शिल्लक असतील ते म्हणजे 16.
या वेळेस फटका इनसाइड आउटचा चेंडू चाललाय डीप पॉइंट कडे, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल कंप्लीट आणि सिंगल वरती थांबावं लागेल, कारण का इथे तुम्हाला पर्याय नाहीये, मुकेशच्या बॅटने धावा बनत नाहीयेत. या अनुषंगाने तुम्हाला खर तर अजय भंडारीला स्ट्राईक एंडला आणावं लागेल, सिंगल व्यतिरिक्त तुमच्याकडे पर्याय उरत नाहीये. सिंगलच्या मदतीने धावा बनल्या गेल्या 23, म्हणजे तुमचं समीकरण राहिलंय आत्ता मात्र 27 धाव्यांचं, 15 मध्ये अजून 27 बनवायचे आहेत. म्हणजे हे तीन चेंडू फार निर्णायक असतील इथे दोन्ही टीमसाठी. जर तीन चेंडू चांगल्या पद्धतीने राहिलं तर निश्चित स्वरूपात आपण कडाव संघ या सामन्यावरती जास्तपणे पकड निर्माण करू शकल, कारण का पुढील दोन षटकं दोन गोलंदाजांची राहतील. म्हणजे नवीन येणारा गोलंदाज कशा पद्धतीचा असेल हे कुणीच बाकीत करू शकत नाहीये, कारण का आपण पहिलं षटक कुशलचं पाहिलंय, त्यामुळे कुशलवरती आक्रमण करता येईल कदाचित या फलंदाजांना. स्टँड बदलवला गेला, विस्टॉमिक स्ट्रोक आहे, अगदी क्षेत्ररक्षक जज करतो आणि सेकंड अटेम्प्टला इथे मात्र अजय भंडारीचा झेल टिपला जाईल. पहिला दे धक्का या वेळेस उत्साहने टीमला, अजय भंडारी बॅक टू द पॅवेलियन. बघा, सर्व प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. इथे पाली विभागीय शांततेचे प्रतीक संघटनेचे उपाध्यक्ष हरेश शेलके यांची अग्री खानावळ आहे बघा, स्टॉल आहे तिथे. भागा खऱ्या अर्थाने घरगुती जेवणाची अतिशय स्वस्त दरात सेवा खऱ्या अर्थाने तिथे सेवा उपलब्ध असेल. ज्यांना कोणाला जेवण हवं असेल त्याने तिथे संपर्क साधावं. आणि इथे विकेटचं पतन, नवीन फलंदाज अजून एक बायकर मॅन अनिकेत ढोबरी मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिला चेंडू सॉफ्ट लँडर, इथे मात्र धोका निर्माण होता परंतु ऑन द स्टंप थ्रो यष्टी रक्षकाचा लागला नाहीये. नेमका मुकेशला इथे मात्र परतावं लागलं असतं. खरं तर रिक्स घेतली होती, रिक्स घ्यायची नव्हती तरी सुद्धा घेतली अनिकेत ढोबरीनं आणि इथे मात्र सिंगल मिळाले. या सिंगलच्या मदतीनं धावा 24 धावा, म्हणजे अजूनही 26 धावा हव्यात. चेंडू इथून शिल्लक असतील 13 चेंडू आणि 26 धावा, म्हणजे प्रति चेंडू मागे तुम्हाला 2 धावा हव्यात. मुकेशचा इथे मात्र एज लागले, चेंडू चाललाय फरार लॉन्ग स्टॉप रिझनला, मिळेल चौकार. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण जास्त वेळ खर्च करू नका. अगदी तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावा इथे बनल्या गेल्यात 28 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, म्हणजे अजून तुम्हाला 22 धावा बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत इथून 12. तर बघा, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघ शिवशक्ती कडाव क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्या. चिंतामणी शेळके यांचं स्वप्न होतं की आज पहिला दिवस 5 वाजता सामने संपले पाहिजेत खऱ्या अर्थाने, आणि चिंतामणी शेळके यांचं कौतुक करावं लागेल, त्यांची संकल्पना आज मात्र पूर्ण होईल. 5 वाजेपर्यंत सामने आपले संपले पाहिजेत. थँक्यू सो मच. आणि इथे मात्र दोन षटकांमध्ये अजून तुम्हाला धावा बनवायचे आहेत 22, म्हणजे 11 सरासरीने धावा अजून बनवायचे आहेत. समोर अनिकेत ढोबरी, तर गोलंदाज इथे मात्र पाहायला मिळेल मनीष मिनमिने. मनीष आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती, चौथं षटक इथे मात्र आतळण्यासाठी. धावा वाचवायच्या प्रतिषटकामागे कडाव टीमच्या गोलंदाजांना 11 आणि धावा बनवायच्या दिवसाठी टीमला प्रतिषटकामागे 11, म्हणजे एकूण 22 धाव्यांचं समीकरण. चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 12 मध्ये 22 समीकरण. अगदी एक फलंदाज बाद झाला तो अजय भंडारी, 12 चेंडू ज्यानं खेळला गेला, 20 धावा बनवल्या दोन षटकाराच्या मदतीनं.
आणि आता मुकेश मडवे आणि अनिकेत ढोपरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 12-22 बनवायचे आहेत. गोलंदाज सज्ज झाला मनीष. स्विच इट पहिल्याच चेंडूवरती यश. चेंडू चाललाय सरळ डीप पॉइंटला आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक धाव मिळेल फक्त सिंगल. अगदी जाळ रचलं गेलंय. कदाचित गोलंदाजालाही माहित होतं की इथे स्विच इटचा प्रयत्न केला जाईल आणि त्या अनुषंगानं इथे मात्र डीप पॉइंट ठेवला गेलाय. सिंगल मिळाली पहिल्याच चेंडूवरती म्हणजे अजूनही 21 धावा हव्यात. चेंडू शिल्लक तुमच्याकडे 11. गोलंदाज इथे मात्र मनीष सज्ज झालाय. डावकऱ्या त्याचा गोलंदाज. अगदी मधली दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय आणि मुकेश मडवीरा इथे मात्र परतावा लागेल. सो मच नवीन फलंदाज अमर हिलाल मैदानाच्या आतमध्ये गेलाय. ज्या अमर हिलालनं जहरीली गोलंदाजी दाखवली त्याला आता मात्र इथं बॅटिंग करून दाखवावी लागेल. कारण का समोर असणारा मनीष हा गोलंदाज तितक्याच ताकदीचा, अगदी तिखट मारा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाची मधली दांडी गुल केली, अगदी अक्षरशः वाखवली. ते धक्का दिला यावेळेस उसाटण्या टीमला. धावा बनल्या गेल्यात 29, म्हणजे अजूनही 21 धावा हव्यात. चेंडू शिल्लक आहे तिथून मात्र 10-10 21 बनवायचे आहेत. आणि समोर अमर हिलाल हा डावकुरा. आताचा हे कॉम्बिनेशन फार चांगलं आहे. डावकुरा गोलंदाज, डावकुरा फलंदाज. इथे अवे फ्रॉम द बॉडी लाईन एस एम बार सिग्नल, इट्स अ व्हाईट. अतिरिक्त धाव 30 धावा इथे मात्र गुण तालिकेवरती, म्हणजे अजून 20 धावा. चेंडू शिल्लक आहेत 10, म्हणजे प्रति चेंडू मागे तुम्हाला 2 गरज भासणार आहे. या अनुषंगाने इथे मात्र चांगली गोलंदाजी आणि चांगली फटकेबाजी. दोन्ही टीमकडे सामना बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतो. 10-20 यावेळेस लोअर फुलटच जागा बडवण. चेंडू मिडविकेट कडे आणि तिथे मात्र चेंडूची अडवणी फक्त सिंगल. अगदी कौतुक करावं तेवढं फारसं कमी क्षेत्ररक्षकाचं. कारण का तुमच्याकडे चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज असून चालत नाहीये, तर तुमच्याकडे क्षेत्ररक्षण सुद्धा, हे डिपार्टमेंट सुद्धा चांगलं असायला हवं. जर ते तुमच्याकडे खराब असेल तर तुम्हाला सामना वाचवता येणार नाहीये. आणि कडाव संघ खरं तर आहे हे क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने करताना पाहायला मिळतोय. अनिकेत ढोपरी ऑन स्ट्राईक. अगदी 31 धावा बनल्या गेल्यात. 19 धावा अजूनही बनवायच्यात. ऑन साईडला बिरकावण्याचा मोह आणि अंपायर सिग्नल, इट्स अ व्हाईट. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर गोलंदाजानं आतळलेला चेंडू आणि इथे मात्र पंचांनी दंड घोषित केलाय. धावा बनल्या गेल्यात 32. 9 मध्ये अजून 18 बनवायचे आहेत. 9-18 ऑन स्ट्राईकला अनिल अनिकेत ढोपरी गोलंदाज. इथे मात्र विरकावण्याचा प्रयत्न, क्षेत्र खाली दिसतो दूरवरचा, परंतु चेंडू चाललाय फरार. तिथे मिळतील 4 धावा. सो मच हा चौकार मी म्हणेल उसाटणे टीम साठी फार लाभदायक राहील. संजीवनी देण्याचं काम चौकाराला अनिकेत ढोपरीच्या माध्यमातून आणि चौकाराच्या मदतीनं 36 धावा, म्हणजे अजून तुम्हाला 14 धावा बनवायच्या आहेत. आणि चेंडू शिल्लक आहेत 8. स्विच इट अगदी इथे मी म्हणेल हा शॉर्ट सिलेक्शन चुकीचं होतं. तुम्हाला हा ट्रॅकर होता, ऑनसाईडला फिरकू शकत होता. एखादा षटकार डेफिनेटली पाहायला मिळाला असता, परंतु तसं घडलं नाहीये. चेंडू आलाय डॉट, म्हणजे 7 आता तुम्हाला 14 बनवायचे आहेत. 5 समीकरण तुम्हाला प्रति चेंडू मागे 2 धाव्यांचा हे कायम राहिलं झाले. अगदी तुम्ही चौकार जरी ठोकला तरी पुढचा चेंडू डॉट, म्हणजे तुम्हाला 7 आता 14 बनवायचे आहेत. हा चेंडू फार निर्णायक असा दोन्ही टीमसाठी. अगदी आडव्या बॅटनं इथे मात्र गॅप सिलेक्शन, ताकदीचा प्रचंड उपयोग आणि चेंडू मिडविकेटच्या पलीकडे आलाय. अजून एक चौकार.
पाली गावातील आदरणीय व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त पारायण श्री दशरथ पाटील पाली, हरिभक्त पारायण श्री गणेश शेलके, चंद्रकांत पाटील आणि सोपान शेलके, पोलीस पाटील आहेत चंद्रकांत पाटील, या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालेलं आहे. आमचे स्पर्धा ऑर्गनायझर विद्यमान उपसरपंच आदरणीय श्री अरुणदादा शेलके, अरुणदादा झले यांच्या वतीने, चिंतामणी शेलके त्याचबरोबर सागर भोईर आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी कुणाल शेलके यांच्या वतीने सुद्धा संगम भोईर असतील, सर्वांच्या वतीने आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. थँक्यू सो मच. आलेल्या सर्वांचं इथं आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत करूया. शेवटचं षटक अगदी सहा चेंडूमध्ये इथे दहा धावा बनवायच्या आहेत. इथे धावा बनल्या जातील की थांबवल्या जातील, कारण का पहिल्या तीन मॅचेसमध्ये आपण पाहिल्या तर धावा अंतिम सत्रामध्ये बनता आल्या नाही आहेत, परंतु एक सामना असाही पाहिला की शेवटच्या क्षणामध्ये धावा बनल्या गेल्यात. या मॅचमध्ये काय घडणार? अगदी अनिकेत ढोपरीने जो पाचव्या चेंडूवरती केलेली चुकी सहाव्या चेंडूवरती मी म्हणे सुधारली गेली. जर का परत एकदा स्विच इटचा प्रयत्न केला असता तर कदाचित हाही चेंडू डॉट होताना पाहायला असं तसं केलं नाहीये, कारण का आपण केलेली चूक आपल्यालाच सुधारायची आहे. खरं तर सध्याचं युग त्या पद्धतीने चालू आहे. तुम्ही केलेली चुकी तुमच्या मुलाबाळांना नाही तर तुम्हाला सुधारावी लागेल, आणि अनिकेत ढोपरीने ती मात्र चूक सुधारली. समीकरण सहा मध्ये दहा, आता ऑन स्ट्राईकला अमर हिलाल आणि गोलंदाज अगदी पाहिलं तर विक्रांत. विक्रांत आणि समोर डाव्या हाताचा फलंदाज, एक विस्फोटक फलंदाज बायकर मॅन अमर हिलाल. पहिला चेंडू उडवायचा होता, बॅट अँड पॅटच्या मधला चेंडू फरार, चेंडू अलाय डॉट. अगदी समीकरण पाच दहाच राहिले. पहा तुम्हाला प्रति षटकामागे दहा धावा बनवायच्या आहेत, अगदी तेच समीकरण शेवटच्या क्षणापर्यंत इथे मात्र या अंतिम षटकामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. पाच चेंडू दहा धावा, अमर ऑन स्ट्राईक. लोअर फुल टॉस, लड्डू बॉल, इसके ऊपर हमला यकीनन होना था और इसके ऊपर रन मिले पूरे के पूरे. अजून एक सामना फिनिश, चंडू चालला इन टू द स्टँड. एम एस धोनी स्टाईल अमर हिलालनं हा सामना संपवलाय, विजय झालाय. यावेळेस स्वर्गीय रामचंद्र मंडळी प्रतिष्ठान उत्साटने संघ, हार्डलक शिवशक्ती कडाव संघ. चला नेक्स्ट मॅच लगेच विनंती असेल टीम धिगोडे मित इलेव्हन धिगोडे क्षेत्ररक्षण लावून घ्या. आज तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी सुनील पवार चौने मार्गे चई हे देखील मॅचचा आनंद घेत आहे. सुनील पवार आपलंही सहर्ष स्वागत स्पर्धेच्या वतीनं. योगेश पवार तुम्ही पाहू शकाल भरपूर प्रतीक्षेनंतर इन ॲक्शनमध्ये. त्याच्यानंतर राहुल आणि ओमकार यांनी आज कालच स्वीप घेतली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आपण करूया. कारण पापा कहते बेटा बडा नाम करेगा, आज खरं तर त्यांनी देखील स्वीप घेतली. अभिनंदन राहुल अँड ओमकार.